साकडी या गावातील मुख्य चौकात 21 फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी 3 वाजता चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे व माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते 10,99,00,000 रुपयाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कामात साकडी गावात 1 किलोमीटरपर्यंतचा रस्ता आणि गटारी साकडी ते मनवेल रस्त्यासह परिसरातील विविध विकास कामांचा समावेश आहे. भूमिपूजन झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे. साकडी तालुका यावल या गावात चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे व माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनकरिता बुधवारी गावातील मुख्य चौकात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे, माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणेसह यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बबलूभाऊ कोळी, भरत चौधरी, साकडी येथील श्यामकांत महाजनसह मोठ्या संख्येत शिंदे गटाचे शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. साकडी गावात 1 किमी रस्ता आणि गटार असे काम होणार आहे. त्यासाठी 2.16 कोटी रुपये, साकडी ते मनवेल रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण यासाठी 2,42,00,000 रुपये, साकडी ते मनवेल रस्त्यावर पुलाचे बांधकाम 1,20,00,000 रुपये, मनवेल गावाजवळ पुलाचे रुंदीकरण आणि मनवेल गावात 100 मीटर रस्ता ट्रिमिक्स काँक्रिटीकरणसाठी 1,60,00,000 रुपये, तर थोरगवान मनवेल रस्ता, थोरगवान संरक्षण भिंतसह साकडी गावात तलाठी कार्यालय बांधकाम आणि विविध लहान मोठ्या कामांसाठी 1,10,99,00,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता व या कामाचे भूमिपूजन होत आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे. केंद्रामध्ये थोड्या अडचणी येत आहेत, त्यानंतर महावीरगर जिल्हा आहे ना, टाकल्यामुळे महावीरकर आंदोलन करताय, त्या रावळकर आंदोलन एखाद्याला थोडस लेट पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल आमदारांनी आम्हाला माहिती दिली की खरं तो केंद्राचा रस्ता आहे, त्यामुळे थोडस तो मागे पुढे होईल, पण सातत्याने माझं पत्रव्यवहार चालू आहे आणि त्याच्या रिकव्हरीसाठी आणि माझं सातत्याने पत्रव्यवहार चालू आहे. परवा सुद्धा मी ते पॉवर सांगितलं की राहिलेले जे मुंबईमध्ये गॅप झाले, खड्डे झाले, ते तातडीने पुन्हा त्याची त्यांना सुद्धा दिलेली, कदाचित 10-15 दिवसामध्ये ते काम पूर्ण होऊन जाईल. राहिलं आपल्या गावामध्ये कॉम्पिटिकरण करत असताना साठ्यापर्यंत कॉम्पिटिकरण त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवा. पाणी व्यवस्थित मारलं जातं की नाही, काम चांगलं होत आहे की नाही. काम चांगलं होत नसेल तर तातडीने मला फोन करा, कारण आपल्या शासनाकडून आपण एक एक रुपया मांडणं करून करून अक्षरशः पाया पडून आलो, आणि जर चांगलं काम झालं नाही तर पुन्हा त्याच्यावरती निधी राखावा लागतो, निधी आपला वाया जाऊ ना. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की लक्ष द्या, त्यांना सहकार्य करा, लक्ष द्या म्हणजे त्यांना त्रास द्या असंही करू नका. आणि काही लोक आमदारांनी सांगितलं बाबा लक्ष द्या असं नका, चांगलं काम कसं होईल त्याच्यावर पाणी मारत नसले तर पाणी मारायला लावा ठेकेदाराला, तो ऐकत नसेल तर मला फोन करा, नागरिक इंजिनियरला फोन करा, आणि चांगल्या क्वालिटीचं काम झालं तर जास्त दिवस टिकतं आणि आपल्याला सुविधा आपल्या ज्या आहे एवढा निधी जो आपण दोघीकडनं गटरी पण त्याला घेतलेला आहे, त्यामुळे तो रस्ता आता पाणी जे साचतं ते पाणी निघून जायला पाहिजे म्हणून माझा सातत्याने प्रयत्न होता. आणि एकनाथराव शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये खूप निधी आलेला, निधीला कमी कमतरता आतापर्यंत. आपल्या माहितीसाठी अजून सांगतो की पुढे भविष्यामध्ये आपल्याला पाण्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागणार आहे. पाण्याची पातळी वाढली पाहिजे, दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली चालली, म्हणून आपण वरच्या पाडपट्टीमध्ये बंधारे घेतले, तुम्ही बोर्डर पाहिले असेल की बंधारे घेतलेले, त्याचप्रमाणे आपण जी शेळगाववरनं उपसा सिंचन आहे, यावल उपसा सिंचन त्याच्या मागे लागलेलं आहे, ती जर उपसा सिंचन केले तर आपल्या यावल तालुक्याच्या 20 गावांचा जवळपास 25,000 एकर जमीन ही पाण्याखाली येणार आहे, सिंचनाखाली येणार. त्याच्यासाठी आपला प्रयत्न चालेल, सातत्याने 6 महिन्यापासून आम्ही त्या प्रोजेक्टच्या मागे लागलेलो आहे आणि 100% सांगतो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससाहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पालकमंत्री आदरणीय गुलाबभाऊ पाटील आहेत, आदरणीय गिरीशभाऊ महाजन आहे, आदरणीय अनिलदादा पाटील आहेत, त्या साऱ्यांच्या मदतीने जे उपसा सिंचन आपण मंजूर केल्याच्या राहणार, जेणेकरून आपल्या या भागाच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
त्याचप्रमाणे वरच्या साईडला लंगडा आंबा, हे आपल्याला माहिती आहे गाव सर्वांना, या लंगडा आंब्याचं एक लंगडा आंब्या धरण आहे, त्या धरणासाठी सुद्धा आपले प्रयत्न चालू आहे. त्याच्या काही टेक्निकली अडचणी होत्या, त्या सॉल्व्ह केल्या, त्या सॉल्व्ह करून आता ते नाशिकला पाठवलंय. नाशिकला सुद्धा त्याचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही त्रुटी असतील तर पुन्हा त्या त्रुटी आपल्याला कम्प्लाय करून ते नाशिकवरना मुंबई न्यायचं, ते धरणसुद्धा पाडण्याचा संकल्प नाही, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला या तालुक्यामध्ये, या तीन तालुक्याची परिस्थिती भीषण आहे. भविष्यामध्ये शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की या तिघ तालुक्यामध्ये वाळवंटात रूपांतर होऊ शकते एवढा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यावर रावेरांनी चोपडा, शेतकरी यासाठी शेतीला पाणी लागतं, पाणी लागण्यासाठी दरवर्षी पाण्याचं पर्सेंटेज कमी होतं, मागच्या वेळेला फक्त 75% पाऊस झाला मागच्या वर्षामध्ये, त्यामुळे आता आपल्याला ताण पडायला लागलं की आपण लागली दुसरं होल करतो. पहिल्या 400 असेल तर आपण 2 मिनिटं थांबून दादा, पहिल्या 400 चिंत लागली 600 घेतो, शेवटी आपल्याला शेती पिकवायची, शेती पिकलं तर आपण आपल्याचं रोजचं जे आहे खर्च निघेल आणि आपलं जीवनमान चालेल, म्हणून नॅचरली आपण निसर्गाच्या माध्यमातून जेवढं पाणी आपल्या शेतीला लागतं ते काढण्याचा आपला प्रयत्न राहतो, पण पुनर्भरण हे मात्र आपल्याकडनं होत नाही. या पुनर्भरणासाठी आपण हे सातत्याने प्रोजेक्ट चालू आहेत. केंद्र शासनाकडे अजून एक प्रोजेक्ट आपण टाकलेला आहे, त्याच्यासाठी साऱ्यांचेच प्रयत्न चालू, एक्सप्रेस कॅनल. हा एक्सप्रेस कॅनल जर झाला तर मध्य प्रदेशमध्ये गुऱ्या गुटी म्हणून गाव आहे त्याच्यावरती धरण मानलं जाईल आणि तापीचं जे एक्सेस पाणी आहे संपूर्ण अडवून जाऊन ते संपूर्ण सातपुड्यामध्ये टाकलं जाणार आहे. नैसर्गिक पद्धतीने कोणतंही गाव उठणार नाही, कोणत्याही शेताचा त्रास होणार नाही, शेती जाणार नाही, अशा पद्धतीने तो कॅनल तो जर झाला तर या संपूर्ण परिसरामध्ये पाण्याची पातळी परत 100 याच्यावरती फुटावरती होते, पण पुढे त्याला वेळ लागणार. त्या कालखंडामध्ये आपल्याला हे पाणी जे शाश्वत जे पाणी हे टिकावं लागणार आहे, त्याच्यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न करावे लागणार आहे. फक्त आमदाराचं काम किंवा शासनाचं काम सुद्धा नाही, साऱ्या शेतकऱ्यांचं सुद्धा काम आहे. आपल्या शेतीला पाणी लागतं मग आपण थोडंसं प्रयत्न केला तसंच आपल्या शेतीमध्ये पाणी आपण निसर्गाचं हे वाढवू शकतो. मी आपल्याला विनंती करणार की आपण पूर्वी आपल्या शेताला चारी बाजूने पान होता, पानावरनं बैलगाडी फिरायची, पान उंच असायचा शेतावर, शेतामध्ये जेवढं पाणी पडायचं त्या शेतातच मुरायचं, ते पाणी वाहून जात नव्हतं. मधल्या कालखंडामध्ये आपण बांधच शिल्लक ठेवले नाही, सर्व बांध कोरून टाकले, बांध नसल्यामुळे जे शेतात पाणी पडतं संपूर्ण वाहून जातं. म्हणून आपल्याला शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती करणार आहे, एक फुटाचं का होईना चारी बाजूने बांध सोडा, तो बांध आपल्या शेताच्या थोडा वर राहिला तर आपल्या शेतात संपूर्ण पडणारं पाणी हे जमिनीत मुरेल आणि पाण्याची पुनर्भरण होईल. एक विनंती करतो, दुसरी विनंती की आपण प्रत्येक शेतकऱ्याकडे फुटलेले पाईप असतात, या फुटलेल्या पायपांचे 4-5 तुकडे जोडून जर आपल्या गच्चीवरचं आपल्या धाब्यावरचं पाणी जर जमिनीत सोडता आलं तर तेही करा. शेवटी अमृत हे पाणी अमृत आहे आणि अमृत त्या यातला असंच वाया जाऊ देण्यापेक्षा जर त्याचा संचय आपण संचय केला, त्याला जमिनीत जाऊ दिलं तर आपल्याला पुनर्भरणाची जी प्रोसेस आहे ही होईल आणि भविष्यामध्ये आपल्याला पाणी पुरेल. तर या 3 तालुक्यांमध्ये अतिशय वाईट परिस्थिती येऊ शकते. आजही आपला काही भाग डार्क झोन आहे, या डार्क झोनमध्ये आपण घेत असताना हे कॅनल घेत असताना त्या ठिकाणी जेवढं पाणी वाढवत आहे त्यासाठी आपले बंधारे आपण घेतोय, आपण शास्त्रज्ञांचा सुद्धा त्यामध्ये सल्ला घेतोय आणि त्या पद्धतीने आपल्या तालुक्यामध्ये पाण्याची पातळी कशी वाढवता येईल यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. पण तुमचं सहकार्य लागणार, हे सहकार्य याच्यासाठी लागणार आहे की आपण शेताच्या चारी बाजूला बांध ठेवा, जिथे जिथे शक्य असेल तिथे बंधारे आडवा आणि जिथे जिथे आपल्याला झाडं तोडता येणार नाही तोडू द्यायचे नाही एवढी गरज आपल्याला करतो. घरावरचं पाणी, छतावरचं पाणी हे जमिनीत कसं जाईल, 2 फूट खड्डा खोदायला आपल्याला काही लागत नाही. आपल्या घरामध्ये टिंगम असतो, कुसळ राहते, आपल्याला काही टिंगमच्या याच्याने सहज 2 फूट खाली खोदू शकतो आणि 2 फूट खाली पाणी जर सोडलं तर जमिनीत पुनर्भरण होणार. भविष्यात आपल्या मुलांसाठी आपल्या नातवांसाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे. इथं 200 शेती आणि पाणी नाही तर मुलं थांबतील का, ते नातू थांबतील का. म्हणून तुम्हाला हा दोन नम्र विनंती की पाण्यासाठी आपण थोडंसं लक्ष घालावं. उपसा होतोय मोठ्या प्रमाणात, या उपसाचं पुनर्भरण होण्यासाठी या 3-4 स्टेपवर आपण काम करतोय. एक शेळगाव बॅरेकचं जे की लिफ्ट सिस्टम जर झालं तर 25. नमस्कार मित्रांनो, 96KDNEMध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक, प्लेनमध्ये शर्ट्स आलेले आहेत, जवळून दाखवू बघू शकता तुम्ही. सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे. जी काही MRP आपली 2003,750 सिंगलची MRP असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त 500 रुपयाला. कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त 500 रुपयाला. सुंदर कलर आहे, स्काय ब्लू कलर, मोरपंकी कलर, पिस्ता कलर, बॉटल ग्रीन, मेहंदी कलर, व्हाईट कलर, एक मरून कलर, नेव्ही ब्लू कलर, ब्लॅक कलर, ग्रे कलर, रानी कलर आणि पिंक कलर. मी स्वतः वेअर केलेला आहे, एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे. अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा, शॉप नंबर 13 जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल.